नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनो? मी मोनाली सुतार, ॲडवोकेट बापूसाहेब भोंडे हायस्कूलमध्ये तुमचे स्वागत आहे. इयत्ता दुसरी, विषय मराठी. विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओमध्ये काय शिकलो होतो आहे का सर्वांच्या लक्षामध्ये? मागील व्हिडिओमध्ये मुळाक्षरातील दुसरा प्रकार शिकलो होतो, तो म्हणजे व्यंजन. विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओमध्ये जे व्यंजन शिकलो होतो त्याची तुम्ही उजळणी केली का? ते तुमच्या रफबुकमध्ये लिहिले का? लिहिलेच असेल बरोबर की नाही? आता त्याची पुन्हा एकदा उजळणी करूया. तयार आहात ना सगळे? क, कप. दुसरे ख, खडू. तिसरे व्यंजन ग, गणपती. चौथे व्यंजन घ, घर. पाचवे व्यंजन ञ. आता त्या पुढील व्यंजन शिकण्यास सुरुवात करूया. त्यातील पहिले व्यंजन आहे च. च, चमचा. च, चमचा. आता च या व्यंजनापासून तयार होणारे शब्द पाहूयात. च, चटणी. च, चटई. च, चमचा. आणि च, चप्पल. त्या पुढील व्यंजन छ, छत्री. छ, छत्री. आता छ या व्यंजनापासून तयार होणारे शब्द पाहूयात. छ, छडी. छ, छत्री. छ, छकडा. छ, छत. आता पुढील व्यंजन ज. ज, जहाज. ज, जहाज. आता ज या व्यंजनापासून तयार होणारे शब्द पाहूयात. ज, जहाज. ज, जहाज. ज, जिलेबी. ज, जल. ज, जिराफ. आता पुढील व्यंजन झ. झ, झरा. झ, झरा. आता झ या व्यंजनापासून तयार होणारे शब्द पाहूयात. झ, झाडू. झ, झाड. झ, झेंडा. आणि झ, झुरळ. पुढील व्यंजन य. तर मुलांनो, समजले का तुम्हाला च ते य पर्यंतचे व्यंजन व त्यापासून तयार होणारे शब्द कोणते आहेत हे समजले का सर्वांना? आता तुम्ही हे सर्व व्यंजन व त्यापासून तयार होणारे शब्द तुमच्या रफबुकमध्ये सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहायचे आहेत. विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट द्या आणि सबस्क्राइब करा. थँक्यू.